महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगरातील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजनचे केंद्र बनले असून आतापर्यंत तब्बल 74 रुग्णांना ऑक्सिजनचा आधार देण्यात आला आहे. या कार्यालयातून 24 तास वैद्यकीय सेवा देखील देण्यात येत आहे. मागच्या वर्षी कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना बरे झालेल्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत होती. बाजारभावात ऑक्सिजनची एका बाटलीची किंमत दिवसाला 8000 रुपये होती. एकीकडे रुग्णालयातील खर्च आणि त्यात बरे होऊन घरी आल्यावर लागणाऱ्या ऑक्सिजनसाठीही रुपये मोजावे लागत असल्याने गरीब रुग्णांवर कर्ज काढण्याची वेळ आली होती. अशा प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरातील जनसंपर्क कार्यालयात ऑक्सिजनचे 7 बाटली दिल्या आहेत. या बाटल्यांमुळे आतापर्यंत 74 रुग्णांना ऑक्सिजनचा आधार देण्यात आला आहे. आज एका रुग्णाला शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, खासदार कार्यालय प्रमुख अरुण तांबे यांच्या हस्ते ऑक्सिजनच्या बाटल्या देण्यात आल्या. आजच्या घडीला बाजारात ऑक्सिजनची किंमत प्रतिदिन 3000 रुपये आहे. पूर्वी रुग्ण अधिक असल्याने रुग्णांना 10 दिवसांसाठी ऑक्सिजन देण्यात येत होते. आता रुग्णसंख्या आटोक्यात असल्याने घरी आलेला रुग्ण पूर्णपणे बरा होईपर्यंत किंवा ऑक्सिजन लेवल बरोबर येईपर्यंत बाटली त्यांच्या घरी ठेवण्यात येत आहे. कुणाला ऑक्सिजनच्या बाटलीची आवश्यकता असल्यास खासदार जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केले आहे. कोरोना काळामध्ये ऑक्सिजनचा फार तुटवडा होता आणि त्या तुटवड्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. परंतु या ठाणे जिल्ह्यामध्ये पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या आदेशानुसार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही या उल्हासनगर शहरामध्ये जवळजवळ 80 लोकांना कोरोना झाला, कोरोना बरं झाल्यानंतर ही ऑक्सिजनची गरज होती आणि अशा वेळेला ऑक्सिजनच्या ह्या मशीन ऑक्सिजन मशीन ह्या त्या कोरोना पेशंटला दिल्या. जवळजवळ 70 ते 80 कोरोना पेशंटला मग महाराळा असेल, उल्हासनगर शहरात असेल पूर्ण, त्या लोकांना बरा झाल्यानंतर, कोरोना बरा झाल्यानंतर ऑक्सिजनची गरज होती आणि त्या ऑक्सिजनच्या मशीन्स त्यांना आम्ही दिल्या. ज्या ज्या ऑक्सिजनच्या मशीन दिल्या त्यानंतर तो पेशंट बरा झाला, मग त्या दुसऱ्या पेशंटला द्यायच्या. अशा पद्धतीने जवळजवळ 70-80 लोकांना आम्ही ऑक्सिजन देऊन त्यांचे प्राण वाचवण्यासाठी मदत केलेली आहे. मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं उल्हासनगर शहरवासियांच्या वतीने आभार व्यक्त करतो, त्यांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद सर. अगर कुणाला मशीन पाहिजे असेल तर त्यांनी कुणाशी संपर्क साधावा आणि कुठं भेटावं? खासदार कार्यालयामध्ये अरुण तांबे हे खासदार कार्यालय सांभाळतात, त्यांच्याशी संपर्क साधावा किंवा आमच्या शाखा ज्या ठिकाणी शिवसेना शाखा आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, यांच्याशी संपर्क साधावा. त्यांना ती मशीन उपलब्ध करून दिली जाते. आत्तापर्यंत अनेकांना या मशीनी अशा शिफारसीनुसार आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं कार्यालय गोल मैदान या ठिकाणी ही मशीन उपलब्ध आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.